चला आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जे काही केशवराव जेदे आहेत त्या केशवराव जेदे यांच्याबद्दलची माहिती बघायची. ब्राह्मणोत्तर चळवळ जी काही आहे त्या ब्राह्मणोत्तर चळवळीमधलं सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे केशवराव जेदे, आणि त्यांच्याबद्दल आपल्याला काय करायचे आजच्या लेक्चरमध्ये माहिती बघायची. पहिली महत्वाची गोष्ट अशी की केशवराव जेदे यांचा जो काही जन्म आहे तो पुण्यामध्ये झाला. 1918 जे काही मुंबई विद्यापीठ आहे त्या मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकची जी काही परीक्षा आहे ती मॅट्रिकची परीक्षा केशवराव जेदे पास झाले होते. त्यांचे जे काही पूर्वज होते कान्होजीराव जेदे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे काय होते, सहकारी होते. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय की 1920 केशवराव यांचं लग्न जे काही विनुताई आहेत त्या विनुताईंशी सत्यशोधक विवाह पद्धतीनुसार काय करण्यात आलं, लावण्यात आलं. जे काही केशवराव जेदे आहेत त्यांच्यावरती महात्मा फुले असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील या दोघांचाही प्रभाव होता. सत्यशोधक समाजाचे ते काय होते, कार्यकर्तेही आपल्याला बघायला मिळतात. जे काही जेदे यांचं जे काही पुण्यामधलं शुक्रवार पेठेमधलं घर आहे ज्याचं नाव आहे जेदे मॅन्शन, हे जे काही जेदे मॅन्शन आहे हे सत्यशोधक चळवळ आणि जी काही ब्राह्मणोत्तर चळवळ आहे त्याचं काय होतं, पुण्यामधलं प्रमुख केंद्र होतं. ज्या काही ब्राह्मणोत्तर चळवळीच्या बैठकी आहेत त्या सगळ्या जेदे मेन्शन मध्येच होत असत, आणि ज्यावेळेस छत्रपती राजश्री शाहू महाराज पुण्यामध्ये भेट देत असत त्यावेळेस ते जेदे मेन्शन जे काही केशवराव जेदे यांचं राहण्याचं घर आहे त्या ठिकाणीच काय असत, निवासाला किंवा मुक्कामाला असत. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय, तर केशवराव जेदे यांची ब्राह्मणोत्तर चळवळ आणि केशवराव जेदे यांचा देशाशी संबंध बघा. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय की जे काही युद्धोक्त प्रकरण झालं त्या युद्धोक्त प्रकरणामध्ये काय झालं, तर जे काही टिळक आहेत त्या टिळकांनी काय घेतली, तर छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधाची भूमिका घेतली. आता छत्रपतींच्या विरोधात टिळकांनी भूमिका घेतल्यामध्ये पुण्यामध्ये दोन गट पडले, एक टिळकांच्या बाजूचा गट आणि दुसरा शाहू महाराजांच्या बाजूचा गट. आणि जो काही शाहू महाराजांच्या बाजूचा गट आहे तो केशवराव जेदे यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणोत्तर म्हणून काय आला, उदयाला आला. म्हणजे ब्राह्मणोत्तर पक्ष जो काही आहे किंवा ब्राह्मणोत्तरांचा जो काही गट आहे याचा उदय होण्याचं एक कारण म्हणजे काय, तर सत्यशोधक समाजाचा प्रभाव असेल. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जी काही युद्धोक्त प्रकरण आहे त्या युद्धोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळकांची शाहू महाराजांच्या विरोधातील भूमिका. तर जे काही जेदे आहेत ते जेदे काय होते, ब्राह्मणोत्तर चळवळीमध्ये काही महत्वाचे नेते होते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की जेदेंच्या काळामध्ये झालेल्या कोणत्या कोणत्या घटना आहेत की ज्याच्यावरती आपल्याला आयोग काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. त्यातली पहिली महत्वाची घटना म्हणजे पुण्यातील शिवस्मारक. बघा जे काही पुणे ठिकाण आहे त्यामध्ये 1917 एक शिवस्मारक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि हा जो काही निर्णय आहे हा निर्णय बडोद्याचे जे काही खाशीराव जाधव आहेत किंवा ग्वाल्हेरचे जे काही खासराव पवार आहेत या दोघांनी काय केली, ही योजना मांडली. आणि जे काही खासराव पवार आहेत त्यांनी काय म्हटलं, तर ही जी काही शिवस्मारक समिती आहे ह्या शिवस्मारक समितीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा काय असावा, समावेश असावा, सगळ्या जातीच्या लोकांना काय करण्यात यावं, प्रतिनिधित्व द्यावण्यात यावं. आणि काय झालं तर सांगलीचे जे काही महाराज आहेत राजेसाहेब पटवर्धन, त्यानंतर गोपाळराव देवधर यांचाही काय करण्यात आला, शिवस्मारक समितीमध्ये समावेश करण्यात आला. आता या यांचा समावेश करण्यामुळे जे काही केशवराव जेदे असतील, दिनकरराव जवळकर असतील, ही जी काही मंडळी आहेत ही मंडळी काय झाली, तर नाराज झाली. का नाराज झाली, कारण यांचं काय म्हणत होतं, तर जी काही शिवस्मारक समिती आहे त्या शिवस्मारक समितीमध्ये काय असावी, फक्त मराठा समाजाची काय असावी, मंडळी असावी. आणि याच्यामुळे ते काय झाले, नाराज झाले. आणि नाराज होऊन त्यांनी काय पडले, तर जी काही शिवस्मारक समिती आहे त्या शिवस्मारक समितीतून काय पडले, बाहेर पडले. मग शिवस्मारक समितीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जागृती करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी केल्या. यावरती आपल्याला आयोग काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शिवस्मारक नावाचं जे काही साप्ताहिक आहे हे केशवराव जेदे यांनी सुरू केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवस्मारक नावाचं पुराण जे काही आहे ते दिनकरराव जवळकर यांनी लिहिलं. बघा दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेदे हे एकमेकांचे अतिशय घनिष्ठ सहकारी होते, मित्र होते. आणि इतिहास बघत असताना आपल्याला ह्या दोघांबद्दलच काय करावा लागतो, कॉमन अभ्यास करावा लागतो, या दोघांचा सोबतच अभ्यास करावा लागतो. तर महत्वाची गोष्ट काय, तर शिवस्मारक समितीत वाद झाल्यानंतर केशवराव जेदे जे काही आहेत त्यांनी कोणतं साप्ताहिक काढलं असं जर आपल्याला प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर आहे शिवस्मारक साप्ताहिक. आणि शिवस्मारक पुराण जे काही आहे ते शिवस्मारक पुराण कोणी लिहिलं, तर दिनकरराव जवळकर यांनी शिवस्मारक पुराण नावाचं काय लिहिलं, पुस्तक लिहिलं. तर ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, ह्या दोन्ही गोष्टी काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे छत्रपती मेळा. बघा केशवराव जेदे जे काही आहेत त्या केशवराव जेदे यांनी काय केलं, तर छत्रपती मेळा काढला 1922.
आता छत्रपती मेळा काढल्यानंतर काय केलं त्यांनी, जो काही लोकमान्य टिळकांचा गणेश उत्सव होता त्या गणेश उत्सवावरती 1922 मध्ये काय केलं त्यांनी, तर छत्रपती मेळा काढला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की छत्रपती मेळा काढल्यानंतर त्या छत्रपती मेळ्यामधून त्यांनी काय केलं, लोकमान्य टिळक असतील त्यानंतर रामदास स्वामी असतील यांच्यावरती काय केली, टीका केली. तसेच जी काही ब्राह्मण जातीचे लोक आहेत त्या ब्राह्मण जातीच्या लोकांवरतीही काय केली, टीका केली. आणि स्वतः काय केलं, तर स्वतः छत्रपती मेळ्यासाठी काय केलं, खर्च केला, स्वतः निधी उभारला. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. प्रश्न आपल्याला विचारतील की छत्रपती मेळा जो काही आहे तो कोणी सुरू केला, तर जे काही केशवराव जेते आहेत आणि जे काही दिनकरराव जवळकर आहेत त्या दोघांनी छत्रपती मेळा काय केला होता, सुरू केला होता. ही एक महत्वाची गोष्ट काय करा लक्षात ठेवा. आणि छत्रपती मेळ्यामधून त्यांनी काय केलं, तर लोकमान्य टिळक यांच्यावरती काय केली, टीका केली, ही आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं गोष्ट काय, तर टिळकांच्या भूमिकेला त्यांचा काय होता, विरोध होता. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली, तर जे काही नगरसेवक असताना केशवराव जेंदे पुणे महानगरपालिकेमध्ये काय होते, ते नगरसेवक होते. आणि केशवराव जेंदे यांनी काय केलं की एक ठराव मांडला. कोणता ठराव मांडला, तर जे काही प्राथमिक आणि सक्तीचं शिक्षण जे काही आहे, प्राथमिक शिक्षण काय करा, सक्तीचं करा आणि मोफत करा. बघा असं काय केलं, तर त्यांनी काय केलं, पुणे महानगरपालिकेने ठराव मांडला. कोणता ठराव, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं. असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो की पुणे महानगरपालिकेमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि काय करा, मोफत करा, असा ठराव कोणी मांडला, तर असा ठराव जेदेंनी मांडला. हा ठराव मांडल्यानंतर जे काही लोकमान्य टिळक आहेत त्या लोकमान्य टिळकांनी काय मत मांडलं, तर प्राथमिक शिक्षण जे काही आहे ते फक्त काय करा, मुलांना द्या. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीची ही जी काही योजना आहे ती मुलांसाठी असू द्यात, ते शिक्षण मुलींना देऊ नका, अशी काय केली टिळकांनी भूमिका मांडली. मग टिळकांच्या या भूमिकेचा विरोध म्हणून जे काही केशवराव जेते आहेत त्यांनी काय केलं, पुण्यामध्ये स्त्रियांची काय केली, एक सभा भरवली. आणि स्त्रियांची सभा भरून जे काही लोकमान्य टिळक आहेत त्या लोकमान्य टिळकांचा काय केला, निषेध केलेला बघायला मिळतो. त्यानंतर लोकमान्य टिळक विलायतेतून भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांना मानपत्र देण्यात येणार होतं, तर त्या कार्यक्रमाचाही काय केला, तर जेदेंनी काय केलाय, निषेध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर महात्मा फुले प्रकरण, महात्मा फुले पुतळा प्रकरण. आता महात्मा फुले पुतळा प्रकरण काय आहे, तर जे काही पुणे महानगरपालिका आहे त्या पुणे महानगरपालिकेमध्ये केशवराव जेदे यांनी काय केला, ठराव मांडला. काय ठराव मांडला नगरपालिकेकडे, मी इथे वारंवार माझ्या तोंडून जर महानगरपालिका शब्द येत असेल तर तो थोडासा अवॉइड करा, तिथे पुणे नगरपालिका असा शब्द पाहिजे. कोणता शब्द पाहिजे, पुणे नगरपालिका. तर पुणे नगरपालिकेमध्ये, पुणे नगरपालिकेमध्ये महात्मा फुलेंचा काय बसवला पाहिजे, पुतळा बसवला पाहिजे, असा ठराव कोणी मांडला, तर केशवराव जेदे यांनी मांडला. मात्र ही जी काही मागणी आहे ही मागणी काय करण्यात आली, फेटाळण्यात आली. सोबतच ही जी काही मागणी आहे या मागणीला काय केला, विरोध केला. कोणी कोणी विरोध केला, जे काही भाल वृत्तपत्र आहे त्या भाल वृत्तपत्राने विरोध केला. भाला वृत्तपत्राचे जे काही संपादक आहेत, भालाकर आपण भोपटकर असं त्यांना म्हणतो, त्यानंतर बाबूराव फुले असतील, विश्वनाथ फुले असतील, ह्या सगळ्यांनी काय केला, विरोध केलेला आहे. तर हा एक प्रश्न काय करा लक्षात ठेवा, की प्रश्न याच्यावरती काय बनू शकतो, की महात्मा फुले यांचा पुतळा पुणे महानगरपालिकेने नगरपालिकेने बसवावा असा ठराव कोणी मांडला, तर असा ठराव जेदेंनी मांडला. आणि त्याला विरोध कोणत्या वृत्तपत्राने केला, तर त्याला विरोध भाला वृत्तपत्राने केला. सोबतच अजून कोणत्या कोणत्या व्यक्तींनी विरोध केला, तर जे काही भालाकार भोपटकर आहेत त्यांनी विरोध केला, बाबूराव फुले आहेत त्यांनी विरोध केलेला आहे, विश्वनाथ फुले जे काही आहेत त्यांनीही काय केलेला आहे, विरोध केलेला आहे. त्यानंतर जे काही जवळकर आहेत आणि जेते आहेत यांच्यामध्ये अतिशय घनिष्ठ मैत्री होती. मात्र काही कारणावरून काय झालं, तर त्यांच्यामध्ये काय झालाय, वाद झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यांची मैत्री फुटलेली बघायला मिळते. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्यातलं जे काही वादाचं कारण आहे, ते वादाचं कारण म्हणजे काय, तर भारतामध्ये काय आलं होतं, सायमन कमिशन आलं होतं. भारतीयांना सुधारणा देण्यासाठी काय आलं होतं, भारतामध्ये सायमन कमिशन आलं होतं. आणि या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे भारतीयांनी काय घातला होता, सायमन कमिशनवरती बहिष्कार घातला होता. आता सायमन कमिशनवरती बहिष्कार घातल्यानंतर त्याच्यामध्ये भारतामध्ये काय पडले, दोन गट पडले. काही लोकांनी काय केला, तर सायमन कमिशनला पाठिंबा दिला. काही लोकांनी काय केला, सायमन कमिशनला विरोध केलेला आहे. तर याच्याबद्दलची डिटेल जी काही माहिती आहे ती आपण सायमन कमिशनमध्ये पाहिलेलीच आहे. मग इथं बघा, जे काही सायमन कमिशन आहे त्या सायमन कमिशनला काय करा, जेदे यांचं काय म्हणणं होतं, तर जेदे यांचं म्हणणं होतं की सायमन कमिशनला सहकार्य करू नये. आणि जवळकर यांचं काय म्हणणं होतं, तर होय, जे काही सायमन कमिशन भारतामध्ये आलेलं आहे त्या सायमन कमिशनला काय केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. म्हणून जेदे आणि जवळकर यांच्यामध्ये काय झाला, वाद झाला.
जेधेंचं म्हणणं काय होतं तर सायमन कमिशनला काय केला पाहिजे, विरोध केला पाहिजे. आणि जवळकरांचं म्हणणं काय होतं तर जे काही सायमन कमिशन आहे त्या सायमन कमिशनला काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. सोबतच जे काही कैवारी वृत्तपत्र आहे त्या कैवारी वृत्तपत्रामध्ये पण काय केली होती, जे काही दारूची जाहिरात आहे ती दारूची जाहिरात दिली होती, त्याच्यामुळेही त्यांच्या मुद्रेमध्ये काय आला होता तर फूट पडलेली बघायला मिळते. त्यानंतर सगळ्यात पुढचं महत्वाचं म्हणजे काय, अस्पृश्यांच्या सत्याग्रहामध्ये सहभाग. आता पहिलं महत्वाचं काय तर पुणे येथे काय करण्यात आला होता, पर्वती मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करण्यात आला होता. तर पुणे इथे अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी जो काही सत्याग्रह करण्यात आला होता त्याच्यामध्ये जेधेंनी काय घेतला होता, भाग घेतला होता. त्यानंतर जो काही महाडला सत्याग्रह झाला 14 तळ्याचा, त्या महाडच्या सत्याग्रहामध्येही काय घेतलं होतं तर जेधे आणि जवळकर हे जे काही दोघ आहेत त्या जेधे आणि जवळकर यांनी काय घेतला होता, सहभाग घेतला होता. आणि त्यांनी पत्रकही तयार केली होती की महाडला सत्याग्रह पुकारा असं काय केलं होतं, त्यांनी पत्रकही तयार केली होती आणि लोकांमध्ये वाटली होती. जो काही महाडचा सत्याग्रह आहे त्या महाडच्या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केली, विनंती केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विनंतीला मान देऊन जे काही जवळकर आहेत आणि जेदे आहेत ह्या दोघांनी काय केलं होतं तर महाडच्या सत्याग्रहामध्ये काय केली होती, भाषणही केलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जर राजकीय प्रवास बघितला केशवराव जेदे यांचा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर 1930 काळामध्ये त्यांनी काय घेतलाय, काँग्रेसमध्ये सहभाग घेतला होता. आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर 1930 भारतामध्ये जी काही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली होती त्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्या ठिकाणी त्यांना तुरुंगवासही झालेला पाहायला मिळतो. 1934 जे काही मध्यवर्ती मंडळ आहे काँग्रेसचं तिथं काकासाहेब गाडगे आणि जे काही जेदे आहेत ते जेदे काय गेले होते, निवडून गेले होते मध्यवर्ती कायदा मंडळावरती. त्यानंतर 1937 महाराष्ट्र प्रांतिक समिती जी काही आहे त्या महाराष्ट्र प्रांतिक समिती काँग्रेसचे काय होते तर केशवराव जेदे अध्यक्षही होते. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय की त्यांनी नंतरच्या काळात काँग्रेस सोडून दिली आणि काँग्रेस सोडून देऊन त्यांनी काय केलं, 1948 जो काही स्वतंत्र शेतकरी कामगार पक्ष आहे त्या स्वतंत्र शेतकरी कामगार पक्ष ज्याला आपण शेकाप असं म्हणतो तर तो पक्ष उभारणीमध्ये किंवा तो पक्ष स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. आणि त्यामधूनच काय केलं त्यांनी तर राजकीय प्रवासाला पुढची वाटचाल केलेली पाहायला मिळते. मात्र नंतरच्या काळामध्ये जे काही काकासाहेब गाडगीळ आहेत त्या काकासाहेब गाडगीळ यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा काय केला, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 1957 जो काही बारामती लोकसभेचा मतदारसंघ आहे त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून काय गेलेत ते तर लोकसभेवरती निवडून गेलेले. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. प्रश्न विचारतील आपल्याला की केशवराव जेदे कोणत्या मतदारसंघातून लोकसभेवरती निवडून गेले होते तर 1957 जो काही बारामती मतदारसंघ आहे त्या बारामती मतदारसंघातून ते लोकसभेवरती काय गेले होते, निवडून गेलेले होते. त्यानंतर त्यांचे जे काही बंधू आहेत त्यांचे बंधू जे काही जेदे बंधू आहेत त्या जेदे बंधूंनी काय केलं होतं, मुंबई इलाका शेतकरी परिषदेचं आयोजन केलं होतं. हा एक प्रश्न महत्वाचा आहे, थोडस लक्षात येत नाही मात्र इथे एक लक्षात ठेवा की मुंबई इलाका शेतकरी परिषद जी काही आहे ती मुंबई इलाका शेतकरी परिषदेचं आयोजन कोणी केलं होतं तर जेदे बंधू जे काही आहेत त्यांनी काय केलं होतं तर मुंबई इलाका शेतकरी परिषदेचं आयोजन केलं होतं. जी काही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्येही त्यांनी काय घेतलाय, सक्रिय सहभाग घेतला होता. 1954 सर्व पक्ष गोवा विमोचन सहाय्यक समितीचे काय होते, अध्यक्ष होते. आणि जे काही केशवराव जेदे आहेत त्यांच्यावरती कोणाकोणाचा प्रभाव होता तर शाहू महाराज असतील, वीरा शिंदे असतील, ह्या महात्मा फुले असतील, या सगळ्यांचा जो काही प्रभाव आहे ह्या सगळ्यांचा प्रभाव कोणावरती होता तर केशवराव जेदे यांच्यावरती होता. तर अशा प्रकारे जे काही ब्राह्मणेतर चळवळीतील सगळ्यात महत्वाचं नाव आहे केशवराव जेदे यांच्याबद्दलची काय केली आपण माहिती बघितलेली आहे. केशवराव जेदे यांच्याबद्दल जर प्रश्न विचारायला गेलं तर त्यांचा जन्म कुठे झाला तर त्यांचा जन्म पुण्याला झाला. शिवस्मारक समितीचा वाद याच्याबद्दलही प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिवस्मारक नावाचं साप्ताहिक जे काही आहे त्यांनी सुरू केलं होतं. छत्रपती मेळा जो काही आहे तो छत्रपती मेळाही त्यांनी सुरू केला होता, त्याच्यातून त्यांनी टिळकांवरतीही टीका केलेली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी 2 महत्वाचे ठराव मांडले. त्यातला पहिला महत्वाचा ठराव म्हणजे जी काही पुणे आहे त्या पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांचा पुतळा उभारावा आणि जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं असाही ठराव त्यांनी पुणे नगरपालिकेमध्ये काय केलाय मांडलेला आहे. त्यानंतर देशाचा दुश्मन खटला आपला राहिला बघायचा मात्र तो जवळकर बघत असताना आपण काय करू तो व्यवस्थित बघूयात.
देशाचा दुश्मन खटला याच्यामध्येही जे काही आहे तर जे काही जेदे आहेत त्या जेदे यांच्यावरती काय करण्यात आली होती तर जेदे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. जे काही देशाच्या दुश्मन हे जवळकरांचं पुस्तक आहे त्या जवळकरांच्या पुस्तकाचे प्रकाशक कोण होते तर केशवराव जेदे होते. हे काय करा लक्षात ठेवा. सायमन कमिशनला मदत करावी की नाही करावी, जेदे यांचं म्हणणं होतं की सायमन कमिशनला मदत करायची नाहीये, तर यावरून जवळकर आणि जेदे यांच्यामध्ये काय झाली, फूटही पडलेली आपल्याला बघायला मिळते. महाडच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी भाषण केलेलं आहे, पर्वती मंदिर सत्याग्रहामध्येही त्यांचा सहभाग होता. त्यानंतर बारामती जो काही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून ते लोकसभेवरती खासदारही निवडून गेलेले होते. तर एवढ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी काय करा, केशवराव जेदे यांच्याबद्दलच्या लक्षात ठेवा. धन्यवाद.